नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनल बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेणार आहोत ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधारानी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. जागतिक योग दिन 21 जून रोजी साजरा. धुळ्यातील पोलीस कवायत मैदान, जिल्हा क्रीडा संकुल, सेंट अँथोनी स्कूल मध्ये योग सरावाचे कार्यक्रम संपन्न. जिल्हा न्यायालय भरती प्रक्रियेस स्थगिती द्या या मागणीसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाची धुळ्यात निदर्शने. शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या नावावर लुटणाऱ्या बँकांची चौकशी करा, आमदार कुणाल पाटीलांची प्रशासनाकडे मागणी. धुळ्यातील मनोहर चित्र मंदिरासमोर शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा बसवा, रिपाई आठवले गटाची महापौरांकडे मागणी. धुळे जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली वैद्यकीय अधिकाऱ्यांची मासिक सभा. धुळे शहरातील बोरसे नगरात रमजान ईद सणानिमित्त घेण्यात आला मनोमिलनाचा कार्यक्रम. जागतिक योग दिनानिमित्त धुळे शहरातील पोलीस कवायत मैदान आणि जिल्हा क्रीडा संकुलात सामूहिक योग सराव कार्यक्रम घेण्यात आला. जागतिक योग दिन 21 जून रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्त धुळे शहरातील पोलीस कवायत मैदानावर सामूहिक योग सराव कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरिक आणि विद्यार्थी वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून योगाचे धडे गिरविले. जिल्हा क्रीडा संकुलातही जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी योगा प्राणायाम सह विविध आसनांचा सराव केला. आपली परंपरा योगाभ्यासाची हजारो वर्षापासून आहे आणि याचं महत्त्व ओळखून आपले लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब भारतातर्फे युनोमध्ये प्रस्ताव मांडला आणि जगातल्या सगळ्या देशांनी याचं महत्त्व ओळखलं आणि म्हणून योगा दिवस साजरा करायचं ठरवलं आणि आज ही आपली जी भारताची परंपरा आहे, भारताची संस्कृती आहे, हे संपूर्ण जगात आपण पोचवण्यात यशस्वी झालेलो आहोत. डॉक्टर म्हणून सांगतो व्यायामाचं महत्त्व आणि संपूर्ण जगाने मान्य केलेले योगाभ्यास म्हणजे परिपूर्ण व्यायाम आणि म्हणून स्वस्थ भारत, समृद्ध भारत याच्यासाठी योगाचा प्रचार आणि प्रसार होणं आवश्यक आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळ्यातील सेंट अँथोनी इंग्रजी शाळेत गुरुवारी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. धुळे शहरातील सेंट अँथोनी इंग्रजी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 550 विद्यार्थ्यांनी योगाचे धडे गिरविले. या प्रसंगी प्राचार्य फादर विल्सन रॉड्रिक्स, योग शिक्षिका रंजना नेवे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. आज फादर विल्सन रॉड्रिक्स यांच्या प्रेरणेमुळे सेंट अँथोनी स्कूलमध्ये इंटरनॅशनल योगा डे साजरा करण्यात आला. या ठिकाणी पहिली ते चौथीच्या मुलांचा योगा आयुष मंत्रालयाच्या प्रोटोकॉलप्रमाणे सर्व आसने आणि शपथ घेण्यात आली. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. जिल्हा न्यायालय भरती प्रक्रियेस स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी निदर्शने करण्यात आली. जिल्हा न्यायालय भरती प्रक्रियेची पहिली यादी 31 मे 2018 रोजी प्रसिद्ध झाली होती, परंतु यादी कोणते निकष लावून प्रसिद्ध केली याचा खुलासा भरती प्रक्रिया अधिकाऱ्यांनी केला नाही, त्यामुळे अनेक परीक्षार्थी या परीक्षेपासून वंचित राहिले. म्हणून ही भरती प्रक्रिया स्थगित करावी अशी मागणी करीत भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीनं गुरुवारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. चंद्रकांत बैसाणे यांनी या आंदोलनाविषयी अधिक माहिती दिली. कलेक्टरांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देत आहोत, जे आम्हाला आर्टिकल 16 मध्ये जो मूलभूत अधिकार मिळालेला आहे शासनामध्ये, समानतेचा अधिकार शासनामध्ये जाण्यासाठी, त्याचं आज आम्हाला हनन झालेलं आहे. तर त्यासाठी आम्ही उच्च न्यायालयामध्ये आर्टिकल 226 नुसार आम्ही याचिकाही दाखल केलेली आहे. त्यानंतर आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा याचिका दाखल करणार आहोत. हा आमचा आंदोलन आहे, हे 4th टप्प्याचं आंदोलन आहे. अशा प्रकारे आमचं 1st टप्प्याचं आंदोलन होतं की प्रशासनाला
माहिती मिळावी यासाठी आम्ही पहिलं आंदोलन निवेदन दिलं होतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये. त्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये राज्यभर 18 तारखेला पूर्ण रॅली निघाली औरंगाबाद येथे राज्यस्तरीय. त्याबरोबरच आज 36 जिल्ह्यांमध्ये हे निवेदन एका दिवशी दिलं जात आहे आणि त्यानंतर 24 तारखेला जर स्थगिती आली नाही तर आम्ही पेपरा ज्या ज्या ठिकाणी पेपर आहेत दिले जाणार आहेत केंद्र आहेत त्या ठिकाणी आम्ही ते केंद्र बंद पाडणार आहोत. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. पुढील बातमीपत्र पाहूया आपण व्यावसायिक विश्रांतीनंतर. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल. शांती होम हवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही. व्यवसायात सातत्याने अपयश. विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा. उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच. आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील. आयएसओ मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाची बक्षीस. 50 रुपयात 30 पानी शास्त्रोक्त जन्मकुंडली तयार करून मिळेल. 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत. सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील. हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती. आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय. आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा. आमचा नवीन पत्ता फुलवाला चौक श्रीराम मेडिकल समोर विनायक प्लाझा धुळे. प्रोप्रायटर आबा जाधव. मोबाईल नंबर 99 70 81 66 27. फोन नंबर 0 25 62 64 23 45. राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस. आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0 25 62 233 449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. मेसर्स सुधाकर शंकरशेठ डंबीर यांचे डंबीर साडी सेल सेल सेल. डंबीर साडीज मध्ये या वर्षीचा भव्य सेल, 10-50% पर्यंतची भव्य सूट. त्वरा करा सेल मर्यादित कालावधीसाठी. सर्व प्रकारच्या सहावारी साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड पंजाबी ड्रेस मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे डंबीर साडीज. आमच्या येथे डिझायनर साडी, बनारसी साडी, कलकत्ता वर्क साडी, कांजीवरम साडी, पैठणी, कॉटन साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, घागरा ओढणी, रेडीमेड ड्रेस, आकर्षक फॅन्सी टॉप, सर्व काही एकाच छताखाली म्हणजे डंबीर साडीज. लग्न समारंभ, साखरपुडा, मुंज, वाढदिवस यासारख्या सर्व कार्यक्रमात भेट देण्यासाठीच्या आकर्षक साड्या फक्त डंबीर साडीजमध्येच. नामांकित कंपनीच्या भरपूर व्हरायटीज, निवडीला संधी, विनम्र तत्पर सेवा, योग्य किंमत. याशिवाय क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डही स्वीकारले जातील. मग उशीर कशाला, आजच आमच्या डंबीर साडी मॉलला भेट द्या आणि आपल्या मनपसंतीची साडी खरेदी करा. आमचा पत्ता डंबीर साडीज, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, भांडे बाजार, शनी मंदिरा शेजारी, धुळे. फोन नंबर 0 25 62 23 89 36. दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. आमच्याकडे अर्धांगवायू,
पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोकं दुखणं व हातपायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार, केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध. पॅरालिसिस, लखवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे. बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध. तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो. अनेकांनी दिनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे. आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा. पहिले ते चार चाकी गाडी देत होते, नंतर टू व्हीलर गाडी यायला लागली, मग स्वतः चालून यायला लागली. आता बराचसा फरक आहे. असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं, चालता येतं. आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे. आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे दिनबंधू पक्षाघात अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर, 28 राजेंद्र नगर, महिंद्रे, साक्री रोड, धुळे. डॉक्टर सुदाम सूर्यवंशी. मोबाईल नंबर 94045 66161. आपल्या स्वप्नातील घरकुलासाठी सुयोग्य, सुरक्षित, मोक्याची जागा आणि आयुष्यातली महत्त्वाची गुंतवणूक अष्टविनायक लँड डेव्हलपरचा भव्य प्रकल्प अष्टविनायक नगर देवपूर भागात वलवाडी परिसरातील चावरा शाळेला लागूनच. प्रसन्न वास्तव्यासाठी शांत व रमणीय परिसर सर्वसामान्यांना घेता यावा म्हणून प्रत्येक प्लॉटचा व्यवहार 1 वर्षाच्या आत 4 टप्प्यात पूर्ण होणार. प्लॉटमध्ये बांधकाम करून पाहिजे असल्यास सुविधा उपलब्ध. प्रकल्पाचे ठळक वैशिष्ट्ये: निवासी प्लॉटची भव्य योजना, एने झालेले रेसिडेन्शियल प्लॉट्स, वलवाडी परिसरात संपूर्ण रहिवासी भागात प्लॉट्स, ओपन स्पेसमध्ये लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी उद्यान व ओपन जिमची सोय, लेआउटमध्ये 50 ते 40 फूट रुंदीचे WBM रस्ते, निसर्गरम्य व प्रदूषण विरहित शांत परिसर, संपूर्ण लेआउटला 6 फूट उंचीचे संरक्षित वॉल कंपाऊंड, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसह तसेच वापरण्यास विहिरीचे 24 तास पाणी, लेआउटमध्ये रस्त्याच्या दुतर्फा व प्लॉट लगत 15 फूट उंचीचे वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र ठिंबक सिंचनाची सोय, विजेच्या खांबावर LED लॅम्प व 3 पेजेसची व्यवस्था, विजेच्या खांबावर कन्झ्युमर कनेक्शनची सोय, लेआउटसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची सोय, नामांकित कॉलेज, शाळा, दवाखाना, जिल्हा क्रीडा संकुल पासून जवळच, लेआउटमधील ओपन स्पेसला कंपाऊंड केलेले अष्टविनायक नगराला सुंदर भव्य आकर्षक प्रवेशद्वार, सर्व प्लॉटची वास्तुशास्त्रप्रमाणे रचना, प्रकल्पातील लिहिलेली सर्व वैशिष्ट्ये आजच जागेवर पूर्ण झालेली आहेत. प्लॉट बुक केल्यानंतर प्लॉटची 25% रक्कम त्वरित जमा करणे अनिवार्य आहे. बुकिंगसाठी संपर्क देवेंद्र पाटील 94-222-85-099, 98-238-95-299, कपिल शर्मा 95-521, 88-222, सुनील अग्रवाल 94-222-85-033, अनिल अग्रवाल 94-039-18-491, दिगंबर शेलार 90-28-39-22-24. अव तत ठेवा ते फवारा मारायला पहिले अंगभर कपडा तोंडले रुमाल चांगला हात धोवा. अव थांब थांब अव, मी BVG कंपनी ने ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक ने फवारणी कर राहिलो. काय BVG कंपनी ने ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक? हा अरे BVG कंपनी ने ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक म्हणजे 100% आयुर्वेदिक आणि सेंद्रिय नॅनो टेक्नॉलॉजी नाव सच्चे, म्हणजे खूप जास्त काळजी लेवानी गरज नाही. पान कुरतणाऱ्या आया, बुरशीजन्य रोग, रोग शोषक कीड, जीवाणूजन्य रोग,
विषाणूजन्य रोग यासना नायनाट करस। मायव आणि हा नॅनो टेक्नॉलॉजी ना या औषधेसना उपयोग जर आपला वारमा करा तर आपला उत्पन्नना 50% अशी भरघोस वाढवस। म्हणजे फवारा मारणारले बी इजा नाही? बिलकुल नाही। परसबाग, बंगला मधला फुलझाडे, हॉटेल मधला लॉन यावर बाई पोऱ्या माणूस कुठलीही काळजी न करता सहज फवारा मारू शकतो। मना भाऊले बी सांगस, त्यानं बंगला मधला रोपेसले आणि वावर मधला पिकेसले हाऊस फवारा मार। पण का व हाऊ भेटस कोठे? अव धुयामा धुयामा क्रांती एंटरप्राइजेस, गांधी पुतळा, मोठा पूल, शर्मा साऊंड शेजारी। व्यावसायिक विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेच्या नावावर लुटणाऱ्या बँकांची चौकशी करा अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे। धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेच्या नावावर बँकांकडून लूट करण्याचे प्रकार घडत आहेत। भोळा भाबडा शेतकरी यामुळे त्रस्त झाला आहे। शेतकऱ्यांना अशा प्रकारे लुटणाऱ्या बँकांची चौकशी करा अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली। तालुक्यातील असलेली पाण्याची चाऱ्याची परिस्थिती आणि एकंदर बोंडअळीचं झालेलं नुकसान या संपूर्ण विषयावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत आज एका तालुक्यातील शिष्टमंडळाने भेट घेतली आणि याच्यामध्ये प्रामुख्याने एक गडबड जी नेअर सर्कलमध्ये झाली आहे आणि नेअर सर्कलमधल्या सेंट्रल बँकेच्या शाखेमध्ये शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे भरूनसुद्धा जवळपास 200 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तो पीक विम्याचे पैसे हे चुकीच्या इन्शुरन्स कंपनीमध्ये पाठवून दिले गेल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकत नाही आणि त्यामुळे जवळपास 50 लाख रुपयाचं नुकसान नेअर सर्कलमधल्या शेतकऱ्यांचं होत आहे आणि त्याच्यामुळे नेअर शाखेच्या सेंट्रल बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आणि दिरंगाईमुळे हे काम झालेलं आहे आणि त्याच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे ही मागणी घेऊन आज शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटलं आणि या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी शब्द दिला आहे की सेंट्रल बँकेच्या माध्यमातून असेल किंवा पीक विमा करणाऱ्या संस्थेच्या कंपनीच्या माध्यमातून असेल परंतु हे पैसे 100% प्रत्येक शेतकऱ्यांचा लाभ त्या ठिकाणी मिळेल हा शब्द या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना दिला आहे। कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवरायांचा अर्धाकृती पुतळा काढून तिथे पूर्णाकृती पुतळा बसवावा अशी मागणी रिपाई आठवले गटाने महापौरांना निवेदन देऊन केली। धुळे महानगरपालिका प्रवाह क्रमांक 20 मधील मनोहर चित्र मंदिराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा आहे। हा पुतळा काढून त्या जागी शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी रिपाई आठवले गटाने केली आहे। या मागणीसाठी महापौर कल्पना महाले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं। वाल्मिक दामोदर यांनी यावेळी आपली भूमिका मांडली। नगरपालिकेने मनोहर चित्र मंदिराजवळ जो बसवलेला अर्धाकृती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने उत्साहाने लोक त्या ठिकाणी जमतात। आज धुळे शहराच्या जनतेची श्रद्धा आणि आशा स्थान शिवाजी महाराजांचा तो अर्धाकृती पुतळा आहे। हा पुतळा नगरपालिकेने 1964-65 बसविलेला होता। त्याबरोबर शहरामध्ये विविध ठिकाणी अनेक राष्ट्रीय महापुरुषांचे पुतळे बसवले होते परंतु अनेक राष्ट्रीय महापुरुषांचे पूर्णाकृती बसवण्यात पुतळे बसवण्यात आले परंतु हा पुतळा दुर्दशित राहिला। आज आम्ही या ठिकाणी महापालिका प्रशासनाला विनंती करायला आलो की ज्या ठिकाणी अर्धकृती पुतळा आहे त्या ठिकाणी छत्रपती शाहू शिवाजी महाराजांचा 17 फूट उंचीचा भव्य दिव्य असलेला पुतळा हा महानगरपालिकेने उभारावा असं निवेदन आज आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे। येत्या काही दिवसांमध्ये स्थायी समिती आणि महासभेमध्ये ठराव व्हावा अशी आमची अपेक्षा आहे। कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे जिल्हा परिषदेत गुरुवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांची मासिक सभा पार पडली। धुळे जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मासिक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेला DHO डॉक्टर बाळासाहेब चव्हाण, DICHO डॉक्टर चारुलता पवार, SO सुरेश निकुम यांनी मार्गदर्शन केलं। आणि त्याच्या पुढचं फॉलो आहे किती बाळांचं 2.5 kg पेक्षा कमी वजन आलेलं
कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहरातील बोरसे नगरात रमजान ईद सणानिमित्त मनोमिलनाचा कार्यक्रम घेण्यात आला. धुळे शहरातील बोरसे नगर परिसरातील सौभाग्य लॉन्स या ठिकाणी एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्याचे धुळे शहर व परिसरातील वातावरणाचा अभ्यास करून इंडियन चॅरिटेबल ट्रस्ट धुळेचे अध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या पुढाकाराने एक नवीन संकल्पना पुढे घेऊन धुळे शहराच्या एकोप्यासाठी सर्व धर्म समभाव व जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी धुळे शहराचे नाव भारताच्या नकाशात एक शांत शहर म्हणून प्रस्थापित होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुस्लिम बांधव व हिंदू बांधव तसेच इतर सर्व धर्माचे बांधव एकत्र येऊन आपली ओळख केवळ भारतीय म्हणून करून देण्याचा संकल्प करण्यात आला. जात धर्म पंथ बाजूला ठेवून आम्ही केवळ भारतीय आहोत, आम्ही एकमेकांचे बांधव आहोत, जीवास जीव देणारे आहोत ही भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमाला इजाज सर मालेगाव, मुक्ती कासिम जिलानी साहेब, सत्तार शाह, आहत भाई, सरफराज भाई, यादवराव पाटील, राकेश पाटील, संदीप पाकळे, मयूर पवार, मयूर चव्हाण, प्रफुल्ल पवार, नितेश साळुंके, मयूर कोळी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रणजितराजे भोसले यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. मैं खुद इस इलाके से बिल्कुल गरीब एक इलाका हूँ. लाल बहादुर शास्त्री नगर के अंदर हम लोग रहते थे और 92 के अंदर जब बाबरी मस्जिद का मसला हुआ उस वक्त बहुत हालात बिगड़ गए थे. कुछ लोगों ने शरारत करने की कोशिश की थी लेकिन हमारे इलाके के जितने हिंदू भाई हैं हमारे पिताजी के हम लोगों के पाँव पकड़ कर और हमारी घर के अंदर आकर वो लोग कहते थे कि आप लोग कहेंगे तो हम आप लोगों को हम अपने घर के अंदर ले जाकर हिफाजत करेंगे लेकिन किसी तरह से आपको हम यहाँ से जाने नहीं देंगे. बहुत मोहब्बतें थी और बहुत ज़्यादा हम लोग करीब थे. कुछ दिनों से अगरचे हमारे दरमियान दूरी हुई लेकिन ऐसे ही प्रोग्राम अगर हमारे होते रहे. कैमरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एकदा जाणून घेणार आहोत ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधारानी साडीज, क्रांती एंटरप्राइजेस. जागतिक योग दिन 21 जून रोजी साजरा. धुळ्यातील पोलीस कवायत मैदान जिल्हा क्रीडा संकुल सेंट अँथोनी स्कूल मध्ये योग सरावाचे कार्यक्रम संपन्न. जिल्हा न्यायालय भरती प्रक्रियेस स्थगिती द्या या मागणीसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाची धुळ्यात निदर्शने. शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या नावावर लुटणाऱ्या बँकांची चौकशी करा, आमदार कुणाल पाटीलांची प्रशासनाकडे मागणी. धुळ्यातील मनोहर चित्र मंदिरासमोर शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा बसवा, रिपाई आठवले गटाची महापौरांकडे मागणी. धुळे जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली वैद्यकीय अधिकाऱ्यांची मासिक सभा. धुळे शहरातील बोरसे नगरात रमजान ईद सणानिमित्त घेण्यात आला मनोमिलनाचा कार्यक्रम. आणि याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनल बातमीपत्र संपलं. नमस्कार.